ईव्हीएम मशीन पासून अजूनही दूर आहे। आम्हाला या देशाचं नागरिकत्व अजून मिळालेलं नाही। आम्ही मतदानाला पात्र असूनही आम्ही मतदार याद्यामध्ये नाही। आमचं वेगळं चिंतन केलं जात नाही। आम्ही नागरिक असूनही या देशाच्या लोकशाही प्रक्रियेमध्ये आम्हाला कोणतीही जागा नाही। म्हणून हे जे मतदानाचं यंत्र आहे हे आम्हाला असून नसल्यासारखं आहे। म्हणून या मशीनचा आम्ही या ठिकाणी जाहीरपणे निषेध सरकारचा करून हे पाणी दहन याचं करतो आहोत। त्याच्या पाठीमागची भूमिका कृपा करून लक्षात घ्या की आम्ही वी आर नॉट वोटर्स। आम्ही जर मतदानच करायला पात्र नसतो या देशामध्ये, आम्ही नागरिकच नसतो, आम्ही बजेटचा भाग नाही, कॉन्स्टिट्यूशनचं कुठलंही प्रोटेक्शन नाही। आजही आम्ही जसं शाहू छत्रपतींच्या काळामध्ये होतो त्याच अवस्थेत आजही आहोत। आणि म्हणून आम्ही महाराजांना सुद्धा मुद्दाम मी यासाठी बोलवलोय की महाराज साहेब तुम्ही या, कारण आम्ही कितीच राहिलोय जग आहे पुढे या मशीनला बाळासाहेबांनी त्याला काढीला हवी आणि त्याचं दहन करावं आणि बाकीच्या सगळ्यांनी तो बाबासाहेबांचा नातो आहे त्यांनी केलं तर अधिक चांगलं ना। ईव्हीएम हटाओ, देश बचाओ। ईव्हीएम हटाओ, देश बचाओ। ईव्हीएम हटाओ, देश बचाओ। ईव्हीएम हटाओ, देश बचाओ। बहुजनों की बुलंद आवाज, आवाज इंडिया टीवी देखिए अपने मोबाइल पर कहीं भी कभी भी। आज ही आपके एंड्रॉइड मोबाइल के प्ले स्टोर से आवाज इंडिया टीवी का ऐप डाउनलोड करें और देखिए आवाज इंडिया टीवी के लाइव प्रोग्राम आपके मोबाइल पर। आवाज इंडिया टीवी देखे यूट्यूब पर भी। आप हमारे यूट्यूब पेज youtube.com/awazindiatv पर जाकर हमारे पेज को सब्सक्राइब करें, साथ ही घंटी की बटन दबाएं ताकि हमारे नए वीडियोस आप तक आसानी से पहुंच जाएं। देखते रहे आवाज इंडिया टीवी, बहुजनों की बुलंद आवाज़।